नमस्ते. नमस्कार. आम्ही आता ज्या गावामध्ये आलेलो आहे ते पाचे गाव. खरं तर पाचे गाव हे गाव जे आहे ते एका विशिष्ट कारणानं महाराष्ट्रामध्ये आता जात आहे. पारावरच्या लोकनाट्य तमाशामध्ये सध्या सांगली जिल्ह्यात नामांकित ठरलेला पाचेगाव या नावानं सुरू असणारा लता लंका पाचेगावकर लोकनाट्य तमाशा आणि त्या तमाशा कलावंतांच्या मूळ गावी पाचेगावमध्ये आम्ही आले. गावकऱ्यांनी सत्कार ठेवलेला आहे सर्व कलावंतांचा आणि त्यानिमित्तानं माझ्या समोर आता बसले तानाजी लोखंडे नांगुळेकर. अत्यंत चांगले हार्मोनियम वादक आहेत आणि परवाच्या असणाऱ्या बेल्ह्या गावी झालेल्या तमाशा महोत्सवामध्ये ते सहभागी होते. काय वाटतं तानाजी भाऊ आपल्याला? फार आनंद वाटला. आणखी हा पाचेगावच्या तमाशाला एकदा लांबचं म्हणजे बेल्हे गावाला चान्स मिळतोय म्हटल्यानंतर आम्हाला आमच्या आनंदाला पारावर राहिलाच नाही. धाकधूक करत होते आमच्या कशा कुठला तमाशा चांगला असेल. आम्ही कुठल्या कलावंताला नावं ठेवत नाही पण ज्यावेळी आम्ही अक्षरशः गणगौन सादर केली पारंपरिक गणगौन सादर करताना अंगावर आमच्या रोमांच येत होते आणि आम्ही खरोखर हे जिंकणारे आमचे आत्मविश्वास होता आणि ते साध्य झालं. आम्हाला आनंद वाटला. बरं, इतर वेळेला तुम्ही यात्रेमध्ये किंवा महोत्सवामध्ये कार्यक्रम साजरे होता पण ह्यावेळेला महोत्सवामध्ये होता आणि अनेक पार्ट्या आपल्याला तिथं होत्या. त्यावेळेला तुम्हाला अगोदर आपण तिथं जाऊ कसं करू काय वाटत होतं? काय वाटत होतं ना, बाज आहे लता लंका पाच आणि तो अखंड महाराष्ट्र गाजेल मला अशी आशा वाटते. हो, आणि खरंच जुनं लोकांनी घ्यावं आणि ह्याच्याकडून काही कलावंतांनी जुन्याकडे वळावं अशी माझी इच्छा आहे. वा वा. आणि आता काही तमाशामध्ये ऑर्गन वाजतात म्हणजे कीबोर्ड म्हणजे हार्मोनियम वाजवतच नाहीत त्यामुळे ती गवळून गणगवळून बरी वाटत नाही. माझ्या मते प्रत्येक तमाशात हार्मोनियम असावं म्हणजे पेटी असावी वाजवा. मग तुम्ही पारंपरिक बाज जपण्याच्या दृष्टीनं तुम्ही सातत्यानं प्रयत्नशील असता. तुम्ही हार्मोनियम फार सुंदरपणे वाजवता तर त्या दिवशी हार्मोनियमनं फार चांगला ताल धरलेला होता. काय हो कसं वाटतंय? एक त्यावेळीच असं असतंय की अंगात म्हणजे रोमांच आल्यासारखं होतं तिथे फुटला ताल त्यावेळी हरपून गेलो असतोय आम्ही देहभान हरपून अगदी मी त्यात तलीन झालेलो असतोय की बाबा जिद्दीने करावं माझं कसं चांगलं होईल हे असे म्हणत असते पिक्चर. हा, मग इतर कार्यक्रम त्या कार्यक्रमात तुम्हाला त्याविषयी एकरूप झाला तुम्ही? हो हो, 100%. पुढचे प्रेक्षक बघितल्यानंतर काय वाटलं? आनंद वाटला. हा, आणि प्रेक्षक खरंच ऐकणारे प्रेक्षक होते. खरंच त्याची असं वाटलं की खरंच आम्ही कुठंतरी सांगली जिल्ह्यातच कार्यक्रम करतो आहे. एक पुणे सिटीत हे लोकांना ऐकायला मिळतं का नाही हे माहीत नव्हतं पण त्याशी तिने ऐकलं त्यांच्या म्हणजे भावना त्याने आम्ही विचारलं बा कसं काय वाटलं. हा बाज आता कुणाकडे नाही, तुम्ही केलं ते अति उत्कृष्ट केलं आणि चांगलं केलं. आम्हाला आनंद वाटला. असा पुढे तमाशा आम्हाला कधी ऐकायला मिळणार नाही, होणार नाही. तुमच्याकडेच हा बाज. इतर वेळेला यात्रेत मुलं असतात किंवा हर तऱ्हेचे प्रेक्षक असतात, हे तर जाणकार प्रेक्षक होते. जाणकार तुम्हाला काय आलं का त्याच्याविषयी बर्डन किंवा काय वाटलं? काही नाही अजिबात. आम्हाला उलटा आनंद वाटला, त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं. वसंतराव जगताप हे हा महोत्सव घेतात. हो. हा, मग त्यांना तुम्हाला सांगली जिल्ह्यातनं संधी मिळाली आपल्याला. हो. हा, मग त्यांना काय सांगाल साहेबांना? ना वसंतराव साहेब आहोत, खरंच त्यांना दीर्घ आयुष्य लाभो असा माणूस असावा. एक चांगल्या कलाकाराने पारख केली आणि आम्हाला ते यश मिळवून दिलं. खरंच खाती माणसं जाणकार आहेत अशी माणसं पुन्हा लोककलेला प्रेरणा देतात. प्रेरणा देतात, बरोबर. असंच त्यांनी द्यावं, असंच द्यावं, इथं पुढे चालत राहावं आणि असंच म्हणजे ह्या कलाकारांना चांगलं होत जावं, उदंड आयुष्य मिळावं त्यांना सुद्धा आणि कलाकारांना ते चांगले साथ आहेत त्याबद्दल त्यांना आम्हाला कोटी कोटी धन्यवाद माझे.